नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी आय क्यूमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्स या विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्नसंच आणलेला आहे. या अर्थशास्त्र विषयावरील जे प्रश्नसंच आहे यामध्ये जवळजवळ 80 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. या 80 क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. या 80 क्वेश्चनमधून तुमचा अर्थशास्त्राचा जवळजवळ 30 ते 40% अंदाजित अभ्यास परिपूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे हे क्वेश्चन तुमचे नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये बाधेशीर ठरणार आहे. चला सुरू करूया. बघा, पहिला क्वेश्चन, भारतात औद्योगिक उत्पादन पातळी खालीपैकी कोणत्या शंकाशास्त्रीय संकल्पनेतून व्यक्त होते? IIP औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणतो आपण. दुसरा क्वेश्चन पहा, विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? प्रशासकीय सुधारणा. तिसरा क्वेश्चन, जनरल अँटी ॲडव्हान्स रूल त्याला गार मुख्य उद्दिष्ट काय आहे? भ्रष्टाचार थांबवणे, कर चुकीगिरीला आळा घालणे, भाववाढ नियंत्रण, हे ते उद्दिष्टे आहेत. चौथा क्वेश्चन, प्रमुख कारणे कोणती आहेत जे किंमत वाढ होण्यास कारणीभूत ठरतात? तर तुटीची अर्थभरणा, लोकसंख्या वाढ व प्रशासकीय खर्चात वाढ प्लस वेतन आयोग जे असतात ते. पाचवा क्वेश्चन, भारतात प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? 1974 ते 1975 दरम्यान तेजीचे वर्ष होते. सहावा क्वेश्चन, भारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगमने कधी सुरू केली? 15 ऑगस्ट 1995. सातवा क्वेश्चन, कोणत्या कालावधी हा नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो? 1966 ते 1969 दरम्यान. आठवा क्वेश्चन, महाराष्ट्रात जिल्हा नियोजनाची सुरुवात कधी झाली? 1974. नववा क्वेश्चन, भारतासाठी 8 अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 तयार केलेली आर्थिक विकासाच्या योजनेत काय म्हटले होते? किंवा जी योजना होती ती काय कोणत्या नावाने ओळखत होती? तर बॉम्बे प्लॅन योजना होती ती. 15 वर्षासाठी त्यांनी ही केली होती. दहावा क्वेश्चन, भारतातील पहिला खत कारखाना कोठे व कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला? सिंद्री खत कारखाना हा पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला. बारावा क्वेश्चन, चौथी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली व काय कालावधी होता? चौथी पंचवार्षिक योजना ही 1969 सुरू झाली. त्याचा कालावधी 1969 ते 1974. बारावा क्वेश्चन, पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली ती तारीख काय होती? ती तारीख होती 1 एप्रिल 1951. त्यानंतर 13वा क्वेश्चन, हिराकूड योजना निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? तर हिराकूड योजना कधी निर्माण झाली? हिराकूड प्रकल्प हा पहिल्या पंचवार्षिक योजनेत झाला. त्याचबरोबर सिंद्री खत प्रकल्पसुद्धा याच पंचवार्षिकमध्ये झाला. 14वा क्वेश्चन पहा, 10वी पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय होते? तर काय उद्दिष्ट होते? जीवनमानाचा दर्जा उंचवणे. 15वा क्वेश्चन, गरिबी हटाओ हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते? 5वी पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट हे गरिबी हटाओ हे होते. 16वा क्वेश्चन, राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी कोणती पद्धत मूल्यवाढ संबंधित आहे? मूल्यवाढ म्हणजे किंमत वाढ, तर उत्पादन पद्धत ही मूल्यवाढ संबंधित आहे. 17वा, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी किंवा मापनासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात? उत्पन्न पद्धत व उत्पादन पद्धत. तर कोणती वापरली जात नाही? खर्च पद्धत ही वापरली जात नाही. 18वा क्वेश्चन, कोणत्या वर्षी GDP वार्षिक वृद्धी दर हा सर्वाधिक 9.7% हा होता? तर 2006 व 2007 GDP दर हा भारताचा 9.7% होता, तो सर्वाधिक आजपर्यंतचा आहे. 19वा क्वेश्चन, सेज SEZ कशाशी संबंधित आहे? उद्योगाशी. आपण याच्यावर इकॉनॉमिक्सवर परिपूर्ण असा व्हिडिओ बनवलेला आहे. सेज म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन. 20वा क्वेश्चन पहा, MRTP कायदा कोणत्या कायद्याने रद्द झाला? स्पर्धा कायदा 2002 कायद्याने हा रद्द झाला. MRTP कायदा हा 1969 झाला होता. 21वा क्वेश्चन, भारत
जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला होता? 1995 त्याच्या आधी गॅटचा होता. 22 क्वेश्चन पहा, जगामध्ये किती विकसित देश सध्या आहेत? 81 देश आहेत 2018 रिपोर्टनुसार. त्याचा क्रायटेरिया की पर कॅपिटा किती पाहिजे खर्च? $12,000 जास्त पाहिजे. प्रत्येक व्यक्ती खर्च करणारा $12,000 जास्त जर असेल तर ते देश विकसित मानले जातात. 23 क्वेश्चन, वर्ल्ड बँक हा रिपोर्ट काढते, जगामध्ये कोण विकसित आहेत? 23 कोणत्या मूल्यांकना सॉरी कोणत्या मूल्यांकाच्या एककास कागदी सोने म्हणतात? मूल्यांकनाच्या तर SDR स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणतो आपण त्याला. 24 क्वेश्चन, IMF जे लोन घेतलं जातं SDR घेतलं जातं, त्याचा एक क्रायटेरिया आहे. 24 बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? त्याला लीड बँक योजनासुद्धा म्हणतो. ते 1969 सुरू झाली. 25 क्वेश्चन पहा, द स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? 1955 गोरवाला समितीनुसार. 26 क्वेश्चन पहा, भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र कोठे सुरू झाले? स्पेशल इकॉनॉमिक झोन कांडला गुजरात येथे सुरू झाले. त्यानंतर 27 क्वेश्चन, द इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण आहे? RC Dutt. मानवी निर्देशांक मापनात कोणत्या निर्देशांकाचा वापर होतो? साक्षरता दर, दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न, जन्माच्या वेळी जगण्याचा दर, हे मानवी निर्देशांक मापनासाठी वापरतात. 29 कोणत्या समितीने दारिद्र्य संकल्पनेचा संबंध किमान उष्मांकाशी जोडला? दांडेकर व रथ समिती नेमली होती, जे दारिद्र्य रेषेसाठी होती. त्या समितीने शिफारस केली होती की दारिद्र्य संकल्पनेत किमान उष्मांकाशी जोडला जावा. 30 क्वेश्चन पहा, भारतात महिला व बालविकासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे राज्य कोणते होते? तर महाराष्ट्र राज्याने हे प्रथम सुरू केले होते, महिला व बालविकासाठी स्वतंत्र विभाग. 31 बघा, नवीन कृषी धोरण जे इंद्रधनुष्य क्रांती यामधील पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर पिवळी क्रांती ही तेलबियाशी संबंधित आहे. 32 क्वेश्चन, किसान क्रेडिट पुन्हा एकदा, किसान क्रेडिट कार्ड योजना काय? तर हे शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रेडिट कार्ड आहे, त्यामार्फत शेतकरी कर्ज घेतो, ते अल्प काळासाठी असेल किंवा दीर्घकाळासाठी असेल. प्लस या योजने या किसान क्रेडिट कार्ड योजने ज्यांच्याकडे त्यांना विमा संरक्षणसुद्धा दिले जातात. 33 क्वेश्चन पहा, किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? तर किमान आधारभूत किंमत म्हणजे ज्या किमतीला सरकार धान्य खरेदी करते ती किंमत होय. खरीप व रब्बी पिकेसुद्धा असतात त्याच्यामध्ये. यावर आपण स्पेशल असा व्हिडिओ बनवलेला आहे, किमान आधारभूत किंमत म्हणजे काय, तुम्ही तो व्हिडिओ इकॉनॉमिक सेक्शनच्या याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता. 34 क्वेश्चन, स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने रुपयाचे अवमूल्यन कधी केले? ते 1949, 1966, 1991. 1949 35% जवळजवळ रुपयाचे अवमूल्यन केले होते. अवमूल्यन म्हणजे ह्यावेळी हार्ड करन्सी डॉलर आहे, तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरवणे, याला रुपयाचे अवमूल्यन करणे. इतर जी नाणे किंवा जे म्हणतो चलन आहे, तर त्यांच्या याच्याशी आपलं काय करणे, रुपयाची किंमत व्हॅल्यू कमी करून जे आपलं आयात निर्यात आहे ती वाढवली जाते, शक्यतो निर्यातच वाढवली जाते. 35 क्वेश्चन पहा, भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्य सरकारने शून्य आधारित अर्थसंकल्प मांडला होता? महाराष्ट्र सरकारने प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर 36 क्वेश्चन पहा, राज्याच्या कर्ज बाजारीपणा होण्याचे प्रमुख कारणे कोणती आहेत? तर राज्य जे कर्ज बाजारीपणा होतं, त्याला कारण म्हणजे उच्च व्याजदर देणे, एखादं कर्ज घेतला असेल. त्यानंतर जे सरकार आहे बघा, जे सरकारी लोक यांच्या पगारात किंवा वेतनात वाढ करीत असतात, ते सुद्धा यामुळे सुद्धा राज्य काय होतं, कर्ज बाजारी होतं.
त्यानंतर सदतीसावं क्वेश्चन, MRTB कायदा मोडीत काढून, पुन्हा एकदा सॉरी, MRTB कायदा मोडीत काढून 2009 साली त्या जागी अंमलात आणलेला कोणता कायदा होता? स्पर्धा परीक्षा, सॉरी स्पर्धा कायदा 2009 चा. नंतर 38वा क्वेश्चन पहा, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहे? ॲन्सर आहे त्याचं रिझर्व्ह बँकेचे पतधोरण, त्याला मॉनिटरी पॉलिसीसुद्धा आपण म्हणतो. 39वा क्वेश्चन, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही काय आहे, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे बघा. तर नरसिम्हन समिती कशाशी संबंधित आहे? हा 40वा क्वेश्चन, बँक पुनर्रचनाबाबत शिफारस करण्यासाठी. 41वा क्वेश्चन बा, कोणत्या मूल्यांकनास कागदी सोने म्हणतात? SDR आपण पाहिलं. 42वा क्वेश्चन, गॅट कधी अस्तित्वात आला? 1948ला. त्या जागी 1995ला काय आलं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली आणि भारताने त्यावेळी सही केली. 43वा क्वेश्चन पहा, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जिनिवा स्वित्झर्लंड येथे आहे. 44वा क्वेश्चन पहा, ट्रिप्स व ट्रिम्स या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी संबंधित आहे? एक कोणाशी आहे, WTO जागतिक व्यापार संघटना. 45वा क्वेश्चन पहा, केंद्र सरकारने CRZ हा कायदा कधी पास केला? 6 जानेवारी 2011 काय केला, CRZ हा कायदा पास केला. 46वा क्वेश्चन पहा, आयात निर्यात पासबुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली? 7वी पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं, आयात निर्यात पासबुक योजना सुरू झाली. 47वा क्वेश्चन, खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने लागू केले? PV नरसिंहराव यांनी काय केलं, खाजगीकरण व जागतिकरण धोरण सुरू केले. 48वा क्वेश्चन, MRTP कायदा पूर्वी कधी लागू झाला होता? 1969ला व्यापारासाठी लागू केला होता, त्या जागी 2002ला स्पर्धा कायदा आणला. या स्पर्धा कायद्यानुसार जे स्पर्धाविषयी गुन्हे यामध्ये याची व्याख्या केली गेलेली आहे. 49वा क्वेश्चन, नवीन औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले? 24 जुलै 1991ला. MRTP म्हणजे काय बघा, MRTP म्हणजे मोनोपोलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट 1969, त्याला मराठीत मक्तेदारी व्यापारी प्रतिबंध कायदा म्हणतो आपण. त्यानंतर 51वा क्वेश्चन, येणाऱ्या FDI मुळे कोणते फायदे होतात? पुन्हा एकदा काय, येणाऱ्या FDI मुळे कोणते फायदे होतात? तर आर्थिक वृद्धी वाढते, गुंतवणूक पातळी वाढते, तंत्रज्ञान सुधारणा होते, रोजगार वाढतो आणि मानवी आणि संस्थात्मक क्षमतांचा काय होतो, विकास होतो. 52वा क्वेश्चन, टी बिल म्हणजे काय? टी बिल म्हणजे ट्रेझरी बिल म्हणतो आपण. तर मनी कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केटचा ज्यावेळी अभ्यास करतो बघा, जे मनी मार्केट आहे यामधील कन्सेप्टसाठी हे वापरली जाते. या टी बिल मार्फत 14, 91, 182, 364 दिवसासाठी कर्ज हे RBIकडून पुरवले जातात. हे 1986 पासून सुरू आहे. त्यानंतर 53वा क्वेश्चन पहा, IPO म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफर. पुन्हा एकदा ऐका, 53वा, IPO म्हणजे काय? तर IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात, जेव्हा नवीन कंपनी अस्तित्वात येते ती जेव्हा शेअर प्राईस काढते बघा आणि ती जनतेला बहाल केली जाते, जी मूळ किंमत आहे तिला IPO म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफर. 54वा क्वेश्चन पहा, पहिला म्युच्युअल फंड भारतात कोणी आणला? हा आला 1964ला UTIने आणला होता, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. 55वा क्वेश्चन पहा, हार्ड करन्सी म्हणजे काय? तर हार्ड करन्सी म्हणजे ज्या मुद्राची आवश्यकता सर्व देशांना असते पण तिची उपलब्धता सर्वात कमी असते, उदाहरणार्थ डॉलर, याला हार्ड करन्सी म्हणतात. 56वा, वैधानिक पद्धतीने प्रथम GDP चे मोजमाप कुणी केले होते भारतात? ते 1931-32ला डॉक्टर VK R राव यांनी केले होते. 57वा, जगात प्रथम राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम म्हणतो कोणी मोजले होते जगात, ते कोणी मोजले होतं, विल्यम पेटीने मोजले होते. 58वा, सिडको म्हणजे काय? तर स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, याची स्थापना झाली 1954ला. याचा उद्देश जे लहान इंडस्ट्री आहेत बघा स्मॉल स्केलवरच्या, तर त्या यांच्या डेव्हलपमेंटसाठी याचं सिडकोचं काम आहे. कर्ज संपूर्ण अशी माहिती प्लस पुरवठा कर्ज पण काय असेल ते त्यांना देणे
याचा उद्देश सिडकोचा आहे. याची स्थापना झाली 1954. 59वा क्वेश्चन पहा. पहिल्या पंचवार्षिक योजनेत किंवा जी पहिली पंचवार्षिक योजना होती ती कोणत्या मॉडेलवर आधारित होते? हेराल्ड डॉमर मॉडेल. 60वा क्वेश्चन पहा. प्रचंड प्रकारची बेरोजगारी कुठे मुख्यतः सापडते? ही सापडते शेती क्षेत्रात. छुपी बेरोजगारी सुद्धा म्हणतात आपण. तर प्रचंड बेरोजगारी कुठं? शेती क्षेत्रात. 51वा क्वेश्चन पहा. कोणत्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणात 2045 पर्यंतचे लक्ष ठेवले आहे? 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. 62वा. आधार म्हणजे विशेष ओळखपत्र कधी सुरू झाले? म्हणजे आधार ही प्रोसेस कधी सुरू झाली? ही झाली 2009 ऑथॉरिटी कोणाकडे? उदयकडे, UIDAIकडे. पहिले जे आधार कार्ड भेटलं ते आहे सुरुवात झाली 19 सप्टेंबर 2010 महाराष्ट्र नंदुरबार येथील पिंबली गावातून. ते रंजना सोनवणे या महिलाद्वारे सुरू झालं. तर कोणाला भेटलं ध्यानात ठेवा, रंजना सोनवणेसुद्धा. सोनवणे नाव जरी लक्षात ठेवलं तर लिहिलं जातं. सुरुवात झाली याची 19 सप्टेंबर 2010 पहिलं आधार कार्ड या महिलेला, म्हणजे प्रोसेस पूर्ण झाली. 63वा क्वेश्चन. सर्वात चांगली भाववाढ कोणती आहे अशी समजली जाते? कोणती भाववाढ चांगली समजली जाते? जी भाववाढ 3 ते 10% दरम्यान वाढते तिथला भाववाढ चांगली समजली जाते. गिफेन वस्तू म्हणजे काय? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा. तर गिफेन वस्तू म्हणजे ज्या वस्तू स्वस्त जर असल्यास मागणी घटते, पण वस्तू जर महाग झाली तर ती मागणी भरपूर प्रमाणात वाढते. एक्झाम्पल कांदा. कांदा ज्यावेळी स्वस्त असतो त्यावेळी मागणी घटते, जर ज्यावेळी कांदा महाग होतो त्यावेळी मागणी भरपूर प्रमाणात वाढते. त्यानंतर 65वा क्वेश्चन. तिथे डाळी पण उदाहरण देण्यात आलं. डाळीसुद्धा काय होतात? किमती ज्यावेळी कमी असते त्यावेळी कोणी घेत नाही, पण किंमत वाढायला लागली की लोकं खरेदी करू लागतात. जीवनावश्यक वस्तूंची ज्याच्यावरून राहत नाही, साखर झाली, हे झाले गोष्टी काय आहेत, हे गिफेन वस्तूमध्ये सुद्धा मोडल्या जातात. 65वा क्वेश्चन. 19 जुलै 1969 किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? ते झाले किती? 14 बँकांचे. ज्यांची 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचे काय केलं? राष्ट्रीयकरण त्यावेळी केलं होतं, इंदिरा गांधींनी केलं होतं. 66वा. कोणत्या कमिशनद्वारे RBIची स्थापना झाली असे म्हणतात? यंग हिल्टन कमिशनद्वारे. 67वा. गांधीजींचे चित्र नोटावर कधीपासून येऊ लागले? ते कधी येऊ लागले? 1996 पासून. तर 1949 ते 1996 पर्यंत अशोक स्तंभ होते. नंतर 68वा. ब्रिक्स बँकेने कोणती बँक स्थापन केली? तर बघा, ब्रिक्स बँकेने न्यू डेव्हलपमेंट बँक ही स्थापन केली. त्याचे मुख्यालय शांघाय येथे आहे, जे चीन या भागात मोडते. त्यानंतर 69वा क्वेश्चन. ब्लॅक मनी का वाढतं किंवा काय वाढते? ब्लॅक मनी का वाढते जगामध्ये? त्याचं कारण म्हणजे जी संपत्ती ती मुठभर लोकांच्या हाती असणे, गव्हर्नमेंट पॉलिसी चुकीची असल्यामुळे व व्यवस्थापन नसल्यामुळे काय होतं? ब्लॅक मनी मोठ्या प्रमाणात वाढते. जर ब्लॅक मनी जास्त झाला त्याचं नुकसान देशाला होतं, कारण पैशाचा ओघा बाहेर जातो. त्यानंतर 70वा क्वेश्चन. लीड बँक कधी स्थापन झाली? ही 1969 झाली. कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक लीड बँक असते, त्याला अग्रणी बँकसुद्धा म्हणतो. ही बँक त्या जिल्ह्याची पालकत्व घेते, बरं, कर्जबाजारी देणार किंवा त्याच्या शाखा भरपूर प्रमाणात तिथे असतात, जास्त प्रमाणात ती तिथे कार्य करते, म्हणून त्या बँकेला त्या जिल्ह्याची लीड बँक म्हणून घोषित केली जाते. 71वा क्वेश्चन. नाबार्डची स्थापना कधी झाली? ही झाली 12 जुलै 1982. 72वा. हरित क्रांती कधी सुरू झाली? 1966 व 1967 दरम्यान जगामध्ये सुरू झाली. 1968 तिला नामकरण हरित क्रांती म्हणून दिलं. 73वा क्वेश्चन. आशिया खंडातील सर्वात मोठे विद्यापीठ कोणते आहे? कृषी विद्यापीठ, सॉरी. तर कोणते कृषी विद्यापीठ आशिया खंडातील सर्वात मोठे? तर हिस्सारे. कृषी देणं ठेवा इथं. आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ हिस्सारे ते. 74वा. पहिला GI टॅग कोणाला दिला? आदिला दार्जिलिंगचा चहा आला. 75वा. 11 सप्टेंबर 1949 किती टक्के रुपयाचे अवमूल्यन केले? 35.5
5. 75वा क्वेश्चन, भारतीय क्रेडिट रेटिंग एजन्सी कोणत्या आहेत? तर बघा या कोणत्या आहेत, क्रिसिल, इकरा, केअरी आहेत. 76वा क्वेश्चन, प्रायव्हेट रेमिटन्स म्हणजे काय? भारताचे नागरिक दुसऱ्या देशात काम करतात, विदेशातील जे नागरिक आहेत ते भारतात काम करतात, हे जेव्हा पैशाची लेनदेण करतात त्याला प्रायव्हेट रेमिटन्स म्हणतात. 77, भारत एक नंबरला आहे बघा रेमिटन्स म्हणजे. 69 काय, आय थिंक 70 का 72 बिलियन डॉलर म्हणजे. भारत एक नंबरला आहे. पण 77वा क्वेश्चन, BSE ची स्थापना कधी झाली? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतो आपण त्याला, ती झाली 1875 आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. 78वा क्वेश्चन, डीमॅट म्हणजे काय बघा. तर डीमॅट म्हणजे डिमटरायझेशन, जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक खातं असतं त्याला डीमॅट म्हणतात. 79वा क्वेश्चन पहा, राष्ट्रीय सौर मिशनची स्थापना कधी झाली? ही झाली 2010. 80वा क्वेश्चन, पेमेंट बँक कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतात सुरू झाल्या? ते झाल्या नचिकेत मोर समिती, जी 2014 पेमेंट बँक सुरू झाल्या. पेमेंट बँकमध्ये आपण आपला पैसा ठेवू शकतो, कर्ज देत नाही, आपण त्याचे व्यवहार लेनदेण सर्व करू शकतो. त्या पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक पहिली आय थिंक. नंतर 81, CB ऍक्ट कधी पास झाला? हा झाला 1992 प्रथम. याला CB म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, शेअर मार्केटवर मॉनिटरिंग करण्यासाठी व त्याच्या रिलेटेड जे कायदे ते CB मध्ये मोडतात. तर CB ऍक्ट कधी पास झाला? 1992, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर मित्रांनो, असे आपण 81, 82 असे जवळपास 80+ जे इकॉनॉमिकचे क्वेश्चन पाहिले, हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्कीच फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. तर याची जी PDF असणार मी तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल केली जाईल, 1-2 दिवसात तुम्हाला अवेलेबल केली जाईल. ती टेलिग्राम तुम्ही डाऊनलोड करू शकता. तुम्हाला काय अडचण असल्यास आपण इकॉनॉमिक्सची सिरीज चालू ठेवणार आहोत. परीक्षेच्या आधी जवळजवळ 4-5 वेळा आपण असे 80+ क्वेश्चन आणू प्रत्येक विषयाचे आणू, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये ते फायदेशीर ठरतील. चला मित्रांनो, व्हिडिओचं सेशन इथे संपला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.